जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत. 15 जून शालेय शिक्षण प्रवेशाचा दिवस. शाळा सुरू झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि उत्साह दिसून येत होता. कोरोनामुळे मागील 2 वर्षे ऑनलाईन शिक्षण पद्धती असल्याने विद्यार्थी शाळेपासून दूर गेला होता. सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शैक्षणिक वर्ष वेळेत 15 जूनपासून सुरू झालेले आहे. पहिल्या दिवशी शाळेमध्ये 2री ते 4थी वर्गाच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद चेहऱ्यावरती पाहायला मिळत होता. तर पहिलीच्या वर्गामध्ये काहींच्या चेहऱ्यावरती हसू तर काहींच्या चेहऱ्यावरती रडू कोसळलेले दिसत होते. शाळेमध्ये दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आणि मेळावा घेण्यात आले. मेळाव्याच्या सुरुवातीला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन. कार्यक्रमाच्या अध्यक्षा चंद्रकला पाटील, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुहास घोडके, शिक्षणतज्ज्ञ स्वाती लांडे, सदस्य नानासाहेब ननवरे, केंद्रप्रमुख रामचंद्र लांडे, मुख्याध्यापक मुचुंडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन व खाऊ वाटप करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व पालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप यावेळी करण्यात आली. मंथन परीक्षामध्ये संस्कृती घोडके हिने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार सुहास घोडके व शिक्षणतज्ज्ञ स्वाती लांडे आणि सचिन शिंदे सरांनी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी पालक गणेश सलगर, सचिन जाधव, बबन दुधाळ, शिक्षक कांबळे सर, शिंदे सर, शिक्षिका सोनोनी मॅडम, तोरखडे मॅडम, रामतुरे मॅडम आदीसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शिंदे सर यांनी केले तर आभार समाधान गोवर्धनकर यांनी मानले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नानासाहेब ननवरे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.